वेलकम स्टूडेंट, न्यू लेक्चर ऑफ अल्टरनेटिंग करंट। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण अल्टरनेटिंग करंट ह्या टॉपिकचा काही जनरल प्रॉब्लेम्स आणि त्याचबरोबर अल्टरनेटिंग करंट विथ प्युअर रेजिस्टर, प्युअर कॅपॅसिटर अँड प्युअर इंडक्टर कसा असेल ते आपण काही केलं, स्टडी केलं। म्हणजे थोडक्यात आपण टाइप्स ऑफ एसी सर्किट विथ डिफरंट कंपोनंट्स या टॉपिक का केला, स्टडी केला। त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट बघितला आपण, तो म्हणजे सिंपल सर्किट विच कन्सिस्ट ऑफ इंडक्टर, रेजिस्टर अँड कॅपॅसिटर। त्याचबरोबर मग त्यामुळं अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू काय असेल, त्याची फेज, त्यानंतर फेजर डायग्राम, हे आपण काय केलं, स्टडी केलं। ओके, तर कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काय स्टडी केलं ते आज आपण काय करूया, शॉर्टमध्ये काय करूया, डिस्कस करूया। ठीक आहे, बघा कालच्या लेक्चरमध्ये आपण जे काही सर्किट असतं विच कन्सिस्ट ऑफ रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर ह्या टॉपिकमध्ये आपण बघा, सगळ्यात पहिले सर्किट सांगितले, सर्किटचं जे काय डायग्राम, सर्किट डायग्राम आपण दाखवली या फॉर्ममध्ये, अ सर्किट विच कन्सिस्ट ऑफ एसी सोर्स कनेक्टेड विथ द रेजिस्टन्स। ठीक आहे, मग त्यात जे काय व्होल्टेज असेल, तर व्होल्टेज किती असणार आहे, व्होल्टेज अक्रॉस द, दिस इज व्ही झिरो साईन ओमेगा टी, देन करंट विल बी आय झिरो इंटू साईन ओमेगा टी। मग हा जो का आय झिरो आहे, दॅट इज कॉल्ड एज अ पीक करंट ऑर मॅक्झिमम करंट, इज इज गिवन बाय आय झिरो इक्वल टू व्ही झिरो अपॉन आर। मग हा जो काय इम्पेडन्स, म्हणजे हा जो काय व्ही झिरो अपॉन आय झिरो, यालाच आपण काय म्हणतो इम्पेडन्स। म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो इम्पेडन्स, हा इम्पेडन्स काय असेल, इम्पेडन्स मीन्स द रेजिस्टन्स ऑफर बाय द रेजिस्टर। ठीक आहे, अपोजिशन टू करंट बाय रेजिस्टर, त्याला आपण काय म्हणतो आहे इम्पेडन्स। ठीक आहे, त्यानंतर हा जो काय झेड आहे, दिस इज गिवन बाय व्ही झिरो अपॉन आय झिरो, दॅट इज व्ही झिरो इज नथिंग बट व्ही आर एम एस अपॉन आय आर एम एस। हे इक्वेशन पण तुम्हाला लिहिता येईल, व्ही झिरो म्हणजे आपण काय लिहितो, व्ही आर एम एस अपॉन रूट टू। ठीक आहे, डिवाइड बाय काय लिहिणार, आय आर एम एस अपॉन रूट टू, रूट टू रूट कॅन्सल, दॅट इज व्ही आर एम एस अपॉन आय आर एम एस। ओके, देन झेड मीन्स इम्पेडन्स अँड इट इज गिवन बाय द रेजिस्टर, देअर फोर इट इज कॉल्ड एज अ रेजिस्टिव रेजिस्टन्स। त्यानंतर फेज डिफरन्स असतो तुमचा करंट आणि व्होल्टेजमध्ये, तो असतो तुमचा झिरो। त्यानंतर फेजर डायग्राम, फेजर डायग्राम म्हणजे काय सांगितलं आपण, की इट गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन करंट अँड व्होल्टेज। ओके, मग यांच्यामध्ये जे काय फेज जो काय तो फेज किती, झिरो, त्यामुळे आपण काय केलं, करंट आणि व्होल्टेज काय केलं, आपण एका डायरेक्शनमध्ये काय केले, डिनोट केले। त्यानंतर जर का आपण रेजिस्टर सर्किट जर काही यूज केलं, त्यानुसार ओम्स लॉचं इक्वेशन काय असतं तुमचं, बघा व्ही आर इक्वल टू आय इंटू आर असणार आहे, इफ द ए सी सोर्स इज गिवन टू द रेजिस्टर असेल तर। त्यानंतर सेकंड आहे इंडक्टर। मग आता इंडक्टरमध्ये काय सर्किटची डायग्राम ते आपण या फॉर्ममध्ये दाखवली, त्याला आपण जे काय व्होल्टेज देतो ते दिले तुम्हाला व्ही इक्वल टू व्ही झिरो साईन ओमेगा टी। त्यानंतर करंटचं इक्वेशन काय ते बघा, आय झिरो इंटू साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टू। हे इक्वेशन कसे आले ते आपण कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर हा जो काय पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यूचं इक्वेशन काय आलं बघा, आय झिरो इक्वल टू व्ही झिरो अपॉन ओमेगा एल। तर हा जो काय ओमेगा एल, यालाच आपण काय म्हणतो आहे अपोजिशन ऑफर बाय द इंडक्टर, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इम्पेडन्स। ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, अपोजिशन बाय इंडक्टर, त्याला आपण म्हणतोय व्ही झिरो अपॉन आय झिरो इक्वल टू ओमेगा एल। ओमेगा एल इक्वल टू काय लिहितो आपण एक्सेल, म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू काय असेल आपल्याला माहिती, टू पाय एफ इंटू काय असेल एल। त्यानंतर हा जो काय एक्सेल, याला तर आपण काय म्हटलं बघा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स। त्यानंतर जो काय फेज डिफरन्स आहे, फेज डिफरन्स किती असतो व्होल्टेज आणि करंटमध्ये, पाय बाय टू। आणि ह्या एकमध्ये काय असतं की व्ही लीड्स द करंट। ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज कसं असेल, करंटपेक्षा पाय बाय टूने काय असेल, पुढे असेल, किंवा करंट हा व्होल्टेजपेक्षा कसं असेल, पाय बाय टूने मागे असेल। ठीक आहे, फेज डायग्राम ती दाखवली बघा, आय आणि व्ही मध्ये कितीचा अँगल तुमचा, पाय बाय टू म्हणजे 90 डिग्रीचा, तो आपण या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केला आहे। जर का आपण ओम्स लॉ यूज केला, तर ओम्स लॉनुसार काय असेल, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इक्वल टू आय इंटू एक्सेल, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज इक्वल्स टू आय इंटू एक्सेल फॉर द इंडक्टिव्ह ए सी सर्किट। देन थर्ड वन इज कॅपॅसिटर। ओके, द सर्किट डायग्राम इज लाईक दिस, देन द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर इज व्ही झिरो इंटू साईन ओमेगा टी, देन करंट इज गिवन बाय आय इक्वल टू आय झिरो इंटू साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू। आय झिरो इज पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू इज गिवन बाय व्ही झिरो अपॉन वन अपॉन ओमेगा सी।
where V0 upon I0 is nothing but it is an impedance, that is 1 upon omega c is given by x into c, that is 2 pi into f into c. x is la apan kay mhanto hai ki capacitive reactance. त्यानंतर यांचा जो काय फेज डायग्राम मध्ये जो काय फेज डिफरन्स आहे की त्या तुमचा मायनस पाय बाय टू, म्हणजे त्याचा अर्थ काय व्ही लॅक्स बाय द किंवा व्ही लॅक्स करंट. आणि फेज डायग्राम तर काय आपण दाखवली ती काय असते तुमची निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणून काय केलं आपण तिला डाऊनवर्डला दाखवलेली. ओके, ही झाली त्याची फेज डायग्राम. त्यानंतर ओम्स लॉ जो का आपण यूज केला, ओम्स लॉ फॉर कॅपॅसिटिव्ह सर्किट, तर काय असतं तुमचा आय इन टू एक्स सी. ओके, तर अशा प्रकारे हा जो काय एक शॉर्ट टेबल आपण कालचा जो काय लेक्चर स्टडी केला त्यावर काय केलं आपण डिस्कस केलं आहे. ओके, ह्या चारचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. ओके स्टूडेंट, देन वी आर डिस्कसिंग अबाउट सम बेसिक प्रॉब्लेम ऑफ द प्युअर रेजिस्टिव, प्युअर कॅपॅसिटिव अँड प्युअर इंडक्टिव्ह ए सी सर्किट. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये जे काय आपण टॉपिक बघितले ते त्या टॉपिकची आज आपण काही प्रॉब्लेम काय करतो आहे स्टडी करतो आहे. बघा, क्वेश्चन फर्स्ट विचारला आहे, अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज गिवन बाय ई इक्वल टू 140 sin 3142 into t इज कनेक्टेड अक्रॉस अ प्युअर रेजिस्टर of 50 ohm. Find frequency of the source and the RMS current. Okay, but question sangitla aapla ki alternating circuit hai, theek hai, which consists of a resistor, theek hai, source the equation tumhala dile, source equal to 140 into sin 3142 into t is connected across the resistor, that is R is equals to 50 ohm. आपल्याला क्वेश्चन विचारला फाइंड द फ्रिक्वेन्सी, दॅट इज ओमेगा, सॉरी फ्रिक्वेन्सी एफ, अँड सेकंड इज आर एम एस करंट, दॅट इज आय आर एम एस. ही दोन्ही क्वेश्चन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले काय करणार आपण, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काय आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन आहे ई इक्वल टू ई झिरो इन टू साईन ओमेगा टी, हे इक्वेशनवर काय करणार आपण, आपलं इक्वेशन काय करणार, कम्पेअर करणार, ई इक्वल टू 1140 into sin 3142 into t, हे इक्वेशन काय केलं आपण कम्पेअर केलं. ठीक आहे, मग इक्वेशन कम्पेअर केल्यामुळे काय मिळेल बघा तुम्हाला, आता ई झिरोचं इक्वेशन किती मिळेल 140, ओमेगा इक्वल टू काय मिळणार आहे 3142. ठीक आहे, हे इक्वेशन काय तुम्हाला मिळणार आहे. मग आपल्याला पुढं काय सांगितलं बघा की वी हॅव टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहिती, 2π into f इज इक्वल टू काय असेल 3402. ओके, मग आपल्याला काय सांगितलं बघा की वी हॅव टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचं फॉर्म्युला काय असेल 3142 upon 2π, दॅट इज एफ इज इक्वल्स टू 3142 divided by 2 into 3.14. ओके, हे कॅल्क्युलेशन केलं तर काय मिळतो, आणि तर 1/2 म्हणजे 0.5, दॅट इज काय असेल 50 hertz. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली तुमची 50 hertz. त्यानंतर आपल्याला विचारलं की व्हॉट विल बी द करंट. ठीक आहे, आय आर एम एस आपल्याला विचारलंय, आय आर एम एस इज इक्वल्स टू, बघा आता जर का आपल्याला आय आर एम एस सारखं कॅल्क्युलेट करायचं असेल तर आय आर एम एससाठी आपल्याकडं फॉर्म्युला काय बघा, आय आर एम एस इज इक्वल्स टू आय झिरो अपॉन रूट टू. ठीक आहे, पण आपल्याला आय झिरो माहितीच नाही. ओके, मग आता जर का आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायला, आय झिरो कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आय झिरोसाठी आपल्याकडं फॉर्म्युला काय असतो, आय झिरो इक्वल टू ई आर एम एस अपॉन रूट टू. ठीक आहे, किंवा आय इक्वल टू काय लिहितो आपण, ई आर एम एस अपॉन आर. आपण असं इक्वेशन घेतलं तरी चालेल, आय आर एम एस इक्वल्स टू ई आर एम एस अपॉन आर. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल आता की ई आर एम एस कॅल्क्युलेट करावं लागेल. ई आर एम एस म्हणजेच काय असतं आपल्याकडे बघा, ई आर एम एस इज इक्वल्स टू ई झिरो अपॉन रूट टू. ई झिरोची व्हॅल्यू किती दिली बघा आपल्याला, 140 divided by किती असेल रूट टू. हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला मिळेल 99.29 volt. हा काय असेल तुमचा ई आर एम एस. मग त्यानंतर आपल्या काय कॅल्क्युलेट करते, हाव टू कॅल्क्युलेट आय आर एम एस. मग आय आर एम एसची व्हॅल्यू काय असेल बघा, आय आर एम एस इज इक्वल्स टू ई आर एम एस अपॉन आर. ई आर एम एस किती आला तुमचा
99.29 डिवाइड बाय आर के दिला है 50 हे कैलक्युलेशन केलं तुम्हाला आंसर मिळेल 1.98 एम्पियर विल बी द रूट मीन स्क्वेअर करंट पासिंग थ्रू दॅट सर्किट. या सर्किटमधून किती करंट पास होणार आहे 1.98 एवढा करंट काय होणार आहे पास होणार आहे. ठीक आहे, सोल्युशन लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके स्टूडेंट, देन क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू इज एन इंडक्टर ऑफ इंडक्टन्स 200 मिली हेनरी इज कनेक्टेड टू एसी सोर्स ऑफ अ पीक ईएमएफ 210 व्होल्ट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्स कॅल्क्युलेट द पीक करंट. मग काय काय दिलं आपल्याला गिव्हन सांगत पहिले इंडक्टिव्ह सर्किट आहे. इंडक्टिव्ह सर्किटसाठी आपल्याला इंडक्टरची व्हॅल्यू दिली एल इक्वल टू 200 मिली हेनरी, दॅट इज 200 इंटू 10 रस टू मायनस 3 हेनरी. देन इट इज कनेक्टेड टू एसी सोर्स ऑफ पीक व्होल्टेज. बघा पीक व्होल्टेज दिलं तुम्हाला ई इक्वल टू 210 व्होल्ट अँड फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल्स टू 50 हर्ट्स. देन कॅल्क्युलेट द पीक करंट. आपल्याला काय करायचं आहे आय झिरो कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग जर का आपल्याला आय झिरो कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की इंडक्टिव्ह सर्किटसाठी जो का तुमचा आय झिरोचा फॉर्म्युला असतो असं तुमचा ई अपॉन एक्सेल. ओके, इक्वेशन तुमच्या लक्षात असेल बघा आय झिरो इक्वल काय लिहितो आपण ई अपॉन एक्सेल. म्हणजेच त्याचा अर्थ काय लिहितो आपण की ई अपॉन काय लिहिणार आहे 2π इंटू एफ इंटू काय असेल एल आणि एक्सेल म्हणजेच आपण काय लिहिलं तर ओमेगा इंटू एल. हे पण तुम्हाला आठवत असेल बघा ई इक्वल्स काय लिहितो आपण ई अपॉन ओमेगा इंटू एल म्हणजेच ई अपॉन 2π इंटू एफ एल. आता याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया बघा ईची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 210 डिवाइड बाय 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी की दिले 50 हर्ट्स आणि एल की दिला बघा 200 इंटू 10 रस टू मायनस 3 हेनरी. मग ते सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल 3.342 एम्पेअर, दॅट इज 3.342 एम्पेअर विल बी द करंट पीक करंट पासिंग थ्रू द इंडक्टिव्ह सर्किट. ओके स्टुडंट, टेक अ स्क्रीनशॉट ऑर राईट डाऊन द सोल्युशन ऑफ इक्वेशन ऑर क्वेश्चन नंबर टू. देन क्वेश्चन नंबर थ्री इज लुक ॲट द क्वेश्चन. अ कॅपॅसिटर ऑफ 2 μF इज कनेक्टेड टू ए सी सोर्स ऑफ EMF ई इक्वल टू 250 sin 100 πt. राईट अँड इक्वेशन फॉर द इन्स्टंटेनियस करंट अँड गिव्ज रिडिंग टू अ ए सी ॲमीटर. बघा क्वेश्चन सांगितलं म्हणजे की कॅपॅसिटिव्ह सर्किट आहे तुमचं ए सीचं, त्यामध्ये काय सांगितलं की कॅपॅसिटर दिलं आहे तुम्हाला, कॅपॅसिटर 2 μF इज कनेक्टेड, दॅट इज 2 × 10⁻⁶ F. And the source of EMF is equals to 250 into sine 100 pi t. Write an equation for instantaneous current. आपल्या काय करायचं आहे इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन काय करायचं आहे फाईंड आउट करायचं आहे अँड गिव्ज अ रिडिंग टू अन ए सी ॲमीटर. ठीक आहे, तर ए सी ॲमीटर कोणतं रिडिंग दाखवतं आपल्याला आय आर एम एसचं रिडिंग काय करतो आपल्याला तो दाखवत असतो, म्हणजे आपल्याला आय आर एम एस काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा मग सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही वी हॅव टू कॅल्क्युलेट इन्स्टंटेनियस करंट. ठीक आहे, इन्स्टंटेनियस करंट काय करतं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता इन्स्टंटेनियस करंटसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा आय इक्वल टू आय झिरो इंटू साईन ओमेगा टी प्लस π/2 बट आय इक्वल टू आपण काय लिहिलं बघा की आय झिरो इज इक्वल टू आपण लिहिताना इक्वेशन लिहायचो की ई झिरो अपॉन 1 ω c. म्हणजे याचा अर्थ हे जे काही इक्वेशन आपल्याला आय झिरोची व्हॅल्यू काय लिहिता येईल ओमेगा इंटू सी इंटू ई झिरो इंटू काय लिहिता येईल साईन ओमेगा टी प्लस π/2. ओके, इक्वेशन आपल्याला काय करता येईल जनरली रिप्रेझेंट करता येईल. मग आता आपल्याला काय विचारलं त्यांनी पुढे बघा की इक्वेशनमध्ये काय करू आपण आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, म्हणजे आपल्याला काय मिळेल जे काही इक्वेशन ते आपल्याला इझिली राईट डाऊन करता येईल. काही इक्वेशन मिळेल बघा ओमेगाची व्हॅल्यू दिली तुम्हाला या इक्वेशनवर तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू
राइट डाउन करते हैं। ठीक है, ओमेगा म्हणजे काय लिहितो आपण, जनरली ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाय इंटू एफ इंटू सी इंटू ई झिरो इंटू साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू, दॅट इज आय इक्वल टू 2 इंटू 3.14 इंटू फ्रिक्वेन्सी। बघा आता फ्रिक्वेन्सी किती दिली तुम्हाला इक्वेशनमध्ये, ओके स्टुडंट। क्वेश्चनमध्ये थोडंसं आपण काय करूया, थोडंसं कॅल्क्युलेशन थोडंसं आता बदलून घ्या आपण। बघा सेम फॉर्म्युला आपला यूज होईल, फक्त इथं आपल्याला इक्वेशनमध्ये जे काय ई झिरोचं इक्वेशन दिलं, बघा इज इक्वल टू 250 साईन 100 पाय टी, म्हणजे याच्यावरून आपल्याला ओमेगा इक्वेशन किती दिली, बघा ओमेगा इक्वल टू 100 पाय, म्हणजे आपण डायरेक्टली ओमेगाचं व्हॅल्यू इथं इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय मिळेल, ओमेगा इक्वल टू 100 इंटू 3.14 इंटू सी किती दिलं बघा तुम्हाला, सी इज गिवन बाय 2 मायक्रोफॅरेड, दॅट इज 2 इंटू 10^-6 इंटू, बघा आता ई झिरोचं इक्वेशन तुम्हाला दिलं, ई झिरो इज इक्वल्स टू 250 इंटू साईन 100 पाय टी प्लस पाय बाय टू। ओके, हे इक्वेशन तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू आपण काय टाकली, बघा ओमेगाची व्हॅल्यू किती असेल तुमची 100 पाय इंटू किती असेल पाय बाय टू। ओके, हे सगळं जर का तुम्ही इक्वेशनचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 0.1571 इंटू साईन 100 पाय टी प्लस पाय बाय टू। ओके, दिस विल बी द व्हॅल्यू फॉर इन्स्टंटेनियस करंट, जो काही इन्स्टंटेनियस करंट असेल त्या इन्स्टंटेनियस करंटसाठी तुमची व्हॅल्यू किती असणार आहे 0.1571 ओके इंटू साईन 100 पाय टी प्लस पाय बाय टू। त्यानंतर आपल्याला त्याने विचारलं की व्हॉट विल बी द करंट ऑर व्हॉट विल बी द रिडिंग गिवन टू एन एसी ॲमीटर, एसी ॲमीटर किती करंट दाखवणार आहे, तर तो असतो तुमचा आय आर एम एस। ठीक आहे, मग आय आर एम एस व्हॅल्यू काय लिहितो तुम्ही, आय झिरो अपॉन रूट टू, मग इक्वेशनमध्ये आय झिरोची व्हॅल्यू किती असेल एवढी, दॅट इज 1.517 डिवाइड बाय रूट टू, हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल 0.11 एम्पियर। दिस विल बी द व्हॅल्यू गिवन बाय द ए सी ॲमीटर। ओके, टेक अ स्क्रीनशॉट ऑर राईट डाऊन द सोल्यूशन ऑफ द क्वेश्चन। ओके स्टूडेंट, देन क्वेश्चन नंबर 4 इज अ कॅपॅसिटन्स ऑफ 0.4 मायक्रो फॅरड इज कनेक्टेड टू एन ए सी एम एफ ऑफ 100 सायकल पर सेकंड, व्हॉट इज द कॅपॅसिटिव रिॲक्टन्स। बघा गिवन काय दिलं तुम्हाला, गिवन इज अ कॅपॅसिटर ऑफ 0.4 मायक्रो फॅरड, दॅट इज 0.4 इंटू 10^-6 फॅरड इज गिवन टू एन ए सी एम एफ ऑफ 100 सायकल पर सेकंड। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय दिली, फ्रिक्वेन्सी गिवन आहे 100 सायकल पर सेकंड, म्हणजे त्याचा अर्थ काय असेल ती 100 हर्ट्स। तर आपल्याला क्वेश्चन विचारलं व्हॉट विल बी द कॅपॅसिटिव रिॲक्टन्स, दॅट इज एक्स सी। मग एक्स सीसाठी आपल्याकडे फॉर्म लागला, एक्स इज इक्वल्स टू 1 ओमेगा इंटू सी, दॅट इज 1/2π इंटू एफ इंटू सी, दिस विल बी द फॉर्म्युला। मग आता फॉर्म्युलात पहिले सबस्टिट्यूट करूया आपण, काय मिळेल बघा, एक्स सी इज इक्वल्स टू 1/2 इंटू 3.14 इंटू 100 इंटू सी किती बघा 0.4 इंटू 10^-6। ओके, हे सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला जे काय आन्सर आहे ते मिळणार बघा 3980 ओहम। ठीक आहे, युनिट काय असेल रिॲक्टन्ससाठी ओहम असणार, की रिॲक्टन्स म्हणजेच काय सांगतो आपण, इट इज अन रेझिस्टन्स ऑर ऑपोजिशन ऑफर बाय द कॅपॅसिटर। ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हटलं कॅपॅसिटिव रिॲक्टन्स, दॅट इज एक्स सी, अँड इट व्हॅल्यू इज गिवन इन अ ओहम। ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन होता। त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन इज फाइंड द रिॲक्टन्स ऑफ अ कॉईल ऑफ इंडक्टन्स 100 मिली हेनरी ॲट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स अँड 1000 हर्ट्स। बघा आपल्या काय सांगितलं की वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सेल ॲट 50 हर्ट्स
अँड एक्सेल ॲट 1000 हर्ट्स. ठीक आहे, आणि आपल्याला इंडक्टरची व्हॅल्यू दिलेली एल इज इक्वल्स टू 100 मिली हेनरी, दॅट इज 100 × 10⁻³ हेनरी. ओके, तर आपल्या काय करते, हाऊ टू कॅल्क्युलेट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किती असतो बघा, आपल्याकडं एक्सेल इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे 2π × FL ऑर ω × L. ठीक आहे, आपण आता ω L ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आहे फॉर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स. ठीक आहे, बघा मग काय असेल, 2 × 3.14 × frequency is 50 hertz into इंडक्टर इज 100 × 10⁻³. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळणं बघायचं, 31.4 ओहम. ठीक आहे, फॉर 50 हर्ट्स. त्यानंतर नेक्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट एक्सेल, दॅट इज 2π × L फॉर F इज इक्वल्स टू 1000 हर्ट्स. ठीक आहे, बघा मग आता इक्वेशन वाले सबस्टिट्यूट करा, 2 × 3.14 × F इज गिवन बाय 1000 × 100 × 10⁻³. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल 628 ओहम. ओके, तर असे काही सिम्पल क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिकवर काय केलं जातं, विचारले जातात. तर हा जो टॉपिक होता त्यामध्ये आपण प्युअर रेझिस्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह आणि प्युअर इंडक्टिव्ह AC सर्किट काय केला, स्टडी केला, आणि ते होते तुमचे सिम्पल RLC सर्किट. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लिकेटेड LCR सर्किटचा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. ओके स्टुडंट, जर तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील तर लेक्चरला सबस्क्राईब करा, त्यानंतर लेक्चर्स लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.